महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आजच्या जगात जमिनीवरून सर्रास वाद होत असल्याचं आपण पाहिलंय. बाहू बहीण, कुटुंबीय, शेजारी यांच्यात जमिनीवरून मोठ्या प्रमाणात वाद झाल्याचंही तुम्ही ऐकले. पण महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यातील एका गावातील प्रकरण उत्सुकता वाढवणार आहे. उस्मानाबादच्या एका गावातील 32 एकर जमीन माकडांच्या नावावर करण्यात आली. या गावात माकडांबद्दल इतका आदर आहे की लग्न समारंभात वराडींच्या आधी माकडांनाच जेवण दिलं जाते. उस्मानाबाद जिल्ह्यातील उपला हे गाव माकडांच्या आदरातिथ्यामुळे खूप चर्चेत आले. उपला गावातील लोक माकडांना विशेष मान देतात. ते त्यांच्या दारात आल्यावर त्यांना अन्नदान करतात. काही वेळा तर विवाह सोहळा सुरू करण्यापूर्वी त्यांचा सन्मान केला जातोय. उपळा ग्रामपंचायतीमध्ये जमिनीच्या नोंदीनुसार गावात राहणाऱ्या सर्व माकडांच्या नावावर 32 एकर जमीन आहे. गावचे सरपंच बप्पा पडवळ यांनी पीटीआयला सांगितले की जमिनी माकडांच्या मालकीच्या असल्याने कागदपत्रात स्पष्टपणे नमूद करण्यात आले. पण या प्राण्यांसाठी ही तरतूद कोणी केली आणि कधी केली हे अद्याप माहीत नाही. पडवळ यांनी सांगितले की पूर्वी गावात केल्या जाणाऱ्या सर्व विधींमध्ये माकडांची उपस्थिती होती. गावात आता जवळपास 100 माकडे आहेत आणि हे प्राणी एकाच ठिकाणी जास्त काळ थांबत नसल्याने त्यांची संख्या गेल्या काही वर्षात कमी होत आहे. त्या जमिनीवर वनविभागाने वृक्षारोपण देखील केलं आहे. याआधी त्या जागेवर घरे होती, ते आता कोसळल्याचे त्यांनी सांगितले.